डोंबिवलीमधील धक्कादायक घटना, भर रस्त्यात केडीएमसी कर्मचाऱ्यावर चाकूचं हल्ला. केडीएमसी वाहन चालक विनोद लकेश्री यांच्यावर धारदार शस्त्राने एका अनोळखी व्यक्तीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी 8:30 वाजताच्या सुमारास डोंबिवली केडीएमसी विभागीय कार्यालयाजवळील शहीद भगतसिंग रोडवर घडली. मात्र महानगरपालिकेला सुट्टी असून विभागीय कार्यालयाच्या नजीक पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात लकेश्री यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एमआयडीसीतील खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. मात्र लंके सुट्टीच्या दिवशी नेमके तिकडे कशाला आले होते, हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला का केला, या सर्व बाबींचा तपास रामनगर पोलीस करत आहेत. काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास डोंबिवली येथील पीपी चेंबर परिसरात मारहाणीचा प्रकार घडलेला आहे. त्या संबंधात डोंबिवली पोलीस स्टेशन येथे भादवे कलम 326 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यातील आरोपीचा व इतर गोष्टीचा तपास चालू आहे.